अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्यानं मिटकरी मात्र संतापले. महायुतीला गालबोट लावण्याचा प्रकार असल्याचा टोला त्यांनी लगावलाय. काळे झेंडे दाखवण्याचं कृत्य अशोभनीय असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी खुलासा करण्याची मिटकरींनी मागणी केली आहे. तिन्ही पक्ष एकत्र नांदावे यांना असं वाटत असेल तर अशा प्रकारच्या घटनेचे राष्ट्रवादी पक्ष समर्थन करू शकत नाही असंही अमोल मिटकरी म्हणाले. युतीमध्ये जर तिन्ही घटक पक्ष एक आहेत असं आपण सर्व समजत असाल तर मग अशा प्रकारे उपमुख्यमंत्री जे जनसन्मान यात्रा काढतायत, ज्या जनसन्मान यात्रेचा कार्यक्रम हा काही शासकीय कार्यक्रम नाही आणि तिथल्या भाजपच्या एक ज्येष्ठ पदाधिकारी माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं नाव आशाताई बुचके यांनी काळे झेंडे दाखवून एक प्रकारे त्या ठिकाणी निदर्शनं केली, हे महायुतीमध्ये अशोभनीय आहे. महायुतीला गालबोट लावण्याचा हा प्रकार आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तात्काळ खुलासा करावा अशी मागणी मी केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.